संभाजीराजे छत्रपती स्वराज्य पक्षाची पायामुळे राज्यात रोवत असतानाच आता महाविकास आघाडीने त्यांच्या पुढे भलतंच कोडं ठेवलंय. संभाजीराजेंना एका अटीवर उमेदवारी देऊ त्यांनी पक्षात प्रवेश करावा अशी अट महाविकास आघाडीकडून ठेवण्यात आली. मात्र संभाजीराजेंनी ही अट धुडकावून लावली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शाहू महाराज छत्रपतींना खासदारकीची ऑफर देऊन सर्व पक्षीयांनी निवडून द्यावं असं आवाहन केलंय. इथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, पण संभाजीराजे अचानकपणे कार्यक्रम रद्द करत नॉट रिचेबल झालेत. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नेमकं काय घडतंय, संभाजीराजेंच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे, ते नॉट रिचेबल का झालेत, खासदारकीसाठी त्यांची पुन्हा कुंडी झाली आहे का, असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी. संभाजीराजेंची मोठी अडचण म्हणजे संजय राऊतांचं विधान आणि महाविकास आघाडीच्या खेळीमुळे झाली. संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीची ऑफर धुडकावल्यानंतर राऊतांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून द्यावं असं आवाहन सर्व पक्षीयांना राऊतांनी केलंय. याच ऑफरमुळे संभाजीराजे यांची कुंडी झाल्याचं बोललं जात आहे. तर 2 वर्षांपूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी 6व्या जागेवर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. तेव्हा भाजप 2 आणि महाविकास आघाडीच्या 4 जागा निवडून येतील असं संख्याबळ होतं. महाविकास आघाडीतील 3 पक्ष 3 जागा लढवणार होते, तर 4थ्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. याच जागेवरून आपल्याला राज्यसभेत पाठवावं अशी भूमिका संभाजीराजेंची होती, मात्र त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट घालण्यात आली होती. त्यानंतर संभाजीराजेंनी शिवसेनेच्या ऑफरला कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर शिवसेनेनं कोल्हापूरच्याच संजय पवार यांना मैदानात उतरवलं होतं. घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही, माझे निष्कलंक व्यक्तिमत्व आहे, निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं स्पष्टीकरण संभाजीराजेंनी दिलं होतं. त्याचवेळी संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेत स्वराज्य संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून संभाजीराजेंनी राज्यभर दौरा करत स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपलं काम सुरूच ठेवलं. या दौऱ्यामध्ये मराठा आरक्षण, गडकिल्ले संवर्धन असे मुद्दे घेत त्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लोकसभा निवडणूकही स्वराज्यमधूनच लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली होती. पण जर कोणाची युती आणि आघाडीचा प्रस्ताव आला तर नक्की करू, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी 2009 मधील पराभवाची जखम विसरलेलो नसल्याचं सांगत कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात उडी घेतली. आता लोकसभा लढवण्याची संभाजीराजे यांची जवळपास सगळीच तयारी पूर्ण झाली. अशातच राज्यसभेसाठी वडील शाहू महाराज छत्रपती यांचं नाव पुढे आणून एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. एकतर छत्रपती घराण्यातील व्यक्तीला राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याचं श्रेय महाविकास आघाडीला घेता येईल, दुसरं म्हणजे त्यांना संधी दिली तर ऑफर धुडकावणाऱ्या संभाजीराजे यांचं लोकसभेच्या रिंगणातून नाव आपोआपच मागे पडेल. शिवसेनेवर आणि ठाकरेंवर संभाजीराजे यांनी जहरी टीका केली होती. ती टीकाही ठाकरे गट अजून विसरलेला नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी शाहू महाराज छत्रपती यांचं नाव राज्यसभेसाठी पुढे केलं असावं अशी शक्यता वर्तवली जात आहे. संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज हेही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार यांच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारत सक्रिय राजकारणात पुनरागमन केलं होतं. त्यापूर्वी त्यांनी आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची आणि संसदेत जाण्याची इच्छा आहे असं बोलून दाखवलंय. त्यामुळेच शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेची आलेली ऑफर स्वीकारायची की आपण स्वतः लोकसभेच्या मैदानात उतरायचं, यावरून संभाजीराजे यांची कुंडी झाल्याचं बोललं जात आहे. कदाचित हीच कुंडी फोडण्यासाठी ते गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांनी आपले कार्यक्रम देखील रद्द केले आहेत. आता आगामी काळात संभाजीराजे छत्रपती नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.